അപ്പു अरे बघ, आज मी बिझी आहे. आय नो, तुझी हळद आहे ना आज. हे बघ, हे आमचं फॅमिली फंक्शन आहे, तुझं इथं काहीही काम नाहीये, कळलं का? डोंट वरी अप्पू, मी जाणार आहे लवकर. आणि मी इथे तुला भेटायला नाही आलो, तुझ्या ममाला भेटायला आलो. हॅलो, कशासाठी? तिला माहितीये का तुझ्या आणि तुझ्या खडूसच्या डील बद्दल? कसलं डील? हेच की पुढच्या वर्षी फर्स्ट क्लास मिळाल्यानंतर त्या खडूसला सोडून तू तुझ्या बाबाकडे परत येणार आहेस. हे सगळं मी तिला का सांगू? नाही सांगितलं? नाही. ठीक आहे, मग मी सांगतो. कुठे आहे तुझी ममा? ऐक, माझ्या आयुष्यातली कुठलीही गोष्ट अंजलीवरत त्यांना सांगितली पाहिजे असं मला वाटत नाही. त्याची गरज नाही, कळलं? आणि तुझा ह्या सगळ्या गोष्टींशी काहीही संबंध नाहीये. तुला ह्या सगळ्यात का पडायचं आहे ते कळेल लवकरच. हे बघ कृष, तू माझ्या आईला काही सांग किंवा नको सांगूस, त्यांनी मला काहीही फरक पडत नाही. पण तू जर हे असं वागलास ना, तर मी विसरून जाईन की तू माझा बॉयफ्रेंड आहेस. ठीक आहे, कूल डाऊन. आय कांट कृष, यू बेटर. येस आय एम लिव्हिंग. पण अप्पू, तू आणि तुझे सो कॉल्ड सासरचे लोक जे माझ्याशी वागलात, माझा इन्सल्ट केला, या सगळ्याचा पश्चाताप तुम्हाला नक्की होईल. बाळा, आज तुझी हळद आहे बर का? छान पैकी चौरंगावर बसून औक्षण करून तुला हळद लावायची असते. याच्यावर बसून? हो, ऑफकोर्स. नवरी मुलगी आहेस ना तू. काय बसा, काय बसा. अजून शशांकची उष्टी हळद कुठे आली? ती आली की प्रोग्राम सुरू करू. हो दादा, ती मंडळी येतच असतील. कधी येतील ती, मग आपण सुरू करू. ठीक आहे, आलो आलो आलो. सारिका, त्या खरंच सॉरी, आज हे खूप वाट बघावी लागली का? अजिबात नाही, माझी तयारी चालूच होती. उशीर बिशीर काही नसतं ग, लग्न कार्यात होतं सगळं. सॉरी वगैरे नाही म्हणायचं. शशांक दादाची हळद. एक मिनिट, तुम्ही सगळे आलाय, हळद आली आहे, पण खडूस, कुकी, निखिल दादा, अमेर दादा कुठे आहेत सगळे? अगं अप्पू, आज शशांक दादाला हळद लावली ना, मग हळद लावल्यानंतर घराबाहेर पडता येत नाही, म्हणून नाही आला. हो, त्या खडूस ठीक आहे, पण कुकी? अगं अप्पू, 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 तुझ्या करता एक प्लेझंट सरप्राईज आहे. आधी डोळे मिट, नाही डोळे मिटलेच पाहिजे हो. अगं बर, प्रचंड हर्ष उल्हासात स्वागत करूया महाराष्ट्राचे महागायक, द वन अँड ओनली आदर्श शिंदे. उघडू. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ते जज आहात ना तुम्ही? छोटे उस्ताद ते जज आहात ना? ओ माय गॉड, यु नो व्हॉट कुकी, मला धार काढली. मी पण आता गाणं शिकणार आहे. हो का? अरे वा. बरं, आदर्शजी ओळख करून देतो. हे डॉक्टर कौशिक वर्तक, अप्पूचे वडील. नमस्कार. नमस्कार. खरंच आम्हाला खूप आनंद झालाय. भाग्याचा क्षण आहे की तुम्ही आज आमच्या घरी आलात.
नाही खरं तर आमच्या घरी यायचे होते पण ट्राफिक मध्ये अडकले. हो पण त्यांना जेव्हा हे कळलं की उष्टी हळद घेऊन आम्ही तुमच्याकडे येतोय तेव्हा ते स्वतःहूनच म्हणाले मला अप्पूला शुभेच्छा द्यायच्या आहेत मी येतो. म्हटलं ऑलवेज वेलकम बरोबर घेऊनच आलो. अरे वा म्हणजे भाग्यच आहे आमचं म्हणायचं. बरं हे सारिका जरा चहा पाण्याचं बघ. हो दादा. काय घेणार तुम्ही चहा कॉफी? डॉक्टर फॉर्मॅलिटी वगैरे काही नको मी फक्त इथे शुभेच्छा द्यायला आलो. अप्पू तू म्हणालीस ना तुला गाण्याची आवड आहे आणि तुझ्यासाठी आज खास दिवस आहे तर मी एक स्पेशल गाणं तुझ्यासाठी डेडिकेट करणार आहे. आदर्शजी मेक युअर पुश वुड चला लगेच सुरू करूया. चला या जरा वाट सोडा नको वाजंत्री वर्रात घोडा. अरे दादा जरा वाट सोडा नको वाजंत्री वर्रात घोडा. आहे चोरी ही ब्रेकिंग न्यूज बघा जरा सांभाळ उडवेल फ्यूज बघा. अरे आली ही अप्सरा बचके रे जरा फुलकू फटाका ही बायगो. आयला जादूची ही छडी मिठीसी ये छुरी फुलकू फटाका ही बायगो. वंस मोर आज गाजवूया डान्स फ्लोर गण बाजू द्या होऊ द्या शोर सारी रात ही नाचेल पोर. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.